एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या गटाला तर आणखी एक मोठा धक्का दिलाय. खासदार गजानन कीर्तिकर अनेक दिवसांच्या नाराजी नाट्यानंतर अखेर शिंदे गटात सामील झाले. मात्र कीर्तिकरांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. गजानन कीर्तिकरांच्या या निर्णयामुळे शिवसेना दुभंगलीच आहे. मात्र पिता पुत्राच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कीर्तिकरांचं घरही दुभंगलंय. पाहूया एक रिपोर्ट. वडील शिंदेंसोबत मुलगा ठाकरेंसोबत ही कहाणी आहे खासदार गजानन कीर्तिकर कुटुंबाची. शिवसेनेत फूट पडली, 40 आमदार 12 खासदार सोडून गेले आणि त्यात आता गजानन कीर्तिकरांची भर पडली आहे. साहजिकच ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत कीर्तिकरांनी शिंदेंना मिठी मारली आणि ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला. पण त्याच कीर्तिकरांच्या घरात दोन मतप्रवाह झालेत. मुलगा अमोल कीर्तिकरांनी ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. वडील दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तातडीनं ठाकरे गटाच्या बैठकीलाही अमोल कीर्तिकरांनी हजेरी लावली आणि आपण ठाकरेंसोबत ठामपणे असल्याचं दाखवून दिलं. अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरेंचे समर्थक मानले जातात. शिवसेना सचिव सुरत चव्हाण आणि अमोल कीर्तिकरांची घट्ट मैत्री आहे. सुरत चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यात अमोल कीर्तिकरांचा सर्व तरुणांचा ग्रुप हा जवळपास आदित्य ठाकरेंच्या सोबतच आहे, त्यामुळे अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटातच थांबले आहेत. अमोल कीर्तिकरांचा शिवसेनेमधला प्रवास कसा होता त्यावर एक नजर टाकूया. आदित्य ठाकरेंच्या विश्वासातल्या पदाधिकाऱ्यांपैकी एक, आधी युवा सेनेची जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर आता शिवसेनेत उपनेतेपद. 2014 ला अमोल कीर्तिकरांनी अतुल भातकळकरांविरोधात निवडणूक लढली होती पण पराभव झाला. अमोल कीर्तिकर कडवट शिवसैनिक हे पक्षाबरोबरच आहे. नवी पिढी हा दुर्दैवी निर्णय म्हणणार नाही. गजानन कीर्तिकर हे पहिल्यापासून शिंदे गटाकडे जाणार अशा बातम्या होत्या. अमोल कीर्तिकर हे त्यांना नेहमीच समजवत होते. त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, पण अमोल कीर्तिकर इथेच आहेत. गजानन कीर्तिकरांचंही शिवसेनेत मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करणाऱ्यांपैकी एक, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार, मालाड विधानसभा मतदारसंघातून आमदार, 1990 ते 2009 या काळात 4 वेळा आमदार, युती सरकारमध्येही गृहराज्यमंत्रीपद, सलग 2 वेळा लोकसभा खासदार म्हणून निवड. कीर्तिकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, सर्व काही प्राप्त करून भोगून, किंवा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा या शब्दाविषयी निर्माण होते. फार काही मोठी सळसळ वगैरे झाली असातला भाग नाही. गेले ठीक आहे, गेले उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. शिवसेनेत फूट पडल्यापासून कीर्तिकरांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबतची खदखद उघडपणे बोलून दाखवली आणि अखेर 4 महिन्यानंतर शिंदेंसोबत जाण्याचा कीर्तिकरांनी निर्णय घेतला. पण कीर्तिकरांच्या घरातच पडलेल्या फुटीवर काही दिवसांपूर्वी नाना पाटेकरांनी केलेलं विधान काल महाराष्ट्राला आठवलं. शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घरं पण विभागली गेलेली आहेत. माझे वडील किंवा माझी भावंड किंवा माझी मुलं याच्यामध्ये दोन गट पडले आहेत, तर ही भांडणं ही तिथपर्यंत गेलेली आहेत. वैभव परब, ABP माझा, मुंबई. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.